नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर सरकारने अजून देखील कोणतीही कारवाई न केल्यामुळे आता परमबीर सिंग यांनी थेट सुप्रीम कोर्टाचे दार ठोठवले आहे परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलातील अधिकाऱ्याला शंभर कोटी रुपये वसुली करण्यासाठी सांगितले होते हे एक मोठं षड्यंत्र आहे पोलीस विभागाला खंडणी मागायला लावणं याला तर माफीच असू शकत नाही असं देखील यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं आहे त्यामुळेच गृहमंत्री अनिल देशमुखांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे सुप्रीम कोर्ट पुराव्याच्या आधारे निर्णय करेल असं म्हणत परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे या याचिकेमध्ये अनिल देशमुख यांना शंभर कोटी गोळा करण्याचं सांगितलं होतं असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबतची चर्चा सुरू आहे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिले होते त्यामध्ये सचिन वाजेंना भेटायला बोलवलं असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु त्या दिवशी म्हणजे पंधरा फेब्रुवारी रोजी देशमुख हे रुग्णालयामध्ये दाखल होते त्यांना कोरोनाची लागण झाली होती यासंदर्भात माझ्याकडे पुरेपूर पुरावे आहेत त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत ते क्वारंटाईन होते त्याच दिवशी ते दिवश वाजे यांना भेटले असल्याचा दावा करण्यात आला होता तेव्हा चौकशी होईल तेव्हा सत्य बाहेर येईल असं देखील यावेळी पवार यांनी म्हणत मोठा गप्पस्फोट करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठीशी घालण्याचं काम केलं होतं त्यावरूनच आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे तर मित्रांनो माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय आहे ती खाली कमेंट करला मात्र अजिबात विसरू नका